क्लासेस में तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला क्रिस्पी पॉपलेट फ्राय कसं करायचं हे दाखवणार आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. पॉपलेट फ्राय साठी इथे मी दोन मध्यम आकाराचे पॉपलेट घेतलेले आहेत. पॉपलेटला स्वच्छ धुवून अशा प्रकारे स्लिट मारून याला मीठ लावून घेतलेलं आहे. पॉपलेट फ्रायच्या मॅरिनेशनसाठी आपल्याला लागणार आहे 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धने पावडर, 1/2 चमचा हळद, थोडंसं मीठ, 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ. लिंबा एवढी चिंच घेऊन त्याला 1/2 तास पाण्यात भिजत टाकून त्याचा असा कोळ बनवून घेतलेला आहे. कोटिंगसाठी लागणार आहे 1/2 कप रेग्युलर रवा आणि 2 टेबलस्पून तांदळाचं बारीक पीठ. एका बाउलमध्ये आपल्याला मॅरिनेशनसाठी घेतलेले सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी घेतलाय चिंचेचा कोळ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मॅरिनेशन रेडी झालेलं आहे. हे आता आपल्याला पॉपलेटला लावून घ्यायचं आहे. हे फिश मॅरिनेट करून 1/2 तास ठेवायचे आहेत आणि नंतर याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे फिश मॅरिनेट करून 1/2 तास झालेला आहे. यांना तर फ्राय कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. कोटिंगसाठी आपल्याला आपण जो रवा घेतला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठही ॲड करायचं आहे. यात आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे फक्त कोटिंग पुरतं, कारण आपण फिशच्या मॅरिनेशनच्या वेळी फिशला ऑलरेडी मीठ लावून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे कोटिंग रेडी आहे. आता मी तुम्हाला फिश फ्राय कसे करायचे हे दाखवते. तेल मधोमध राहील असा एक खोलगट पॅन आपल्याला घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला त्यावर फिश ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमच्या मध्ये ठेवलेली आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि यावर आता आपल्याला फिश ठेवायचं आहे. या कोटिंगमध्ये आता आपल्याला हा मॅरिनेट केलेला फिश ठेवायचा आहे आणि यावर आपल्याला रवा स्प्रिंकल करून घ्यायचा आहे. याला हाताने वरून थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून जे कोटिंग आहे ते व्यवस्थित सेट होईल. आणि याला आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूनेही आपल्याला वरून रवा टाकून घ्यायचा आहे. हाताने थोडस प्रेस करून घ्यायचं आहे. हा फिश आता आपल्याला अलगद पॅन मध्ये ठेवायचा आहे. याला आता असंच 2 ते 3 मिनिटं फ्राय होऊ द्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लोच्या मध्ये ठेवायची आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. या फिशला आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. हा फिश एका साईडने परफेक्ट फ्राय झालेला आहे. आता आपल्याला साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. दोन ते तीन मिनटं झालेली आहेत. हा फिश दोन्ही बाजूंनी एकदम मस्त फ्राय झालेला आहे. याला मी आता काढून घेते. याला आपल्याला एका जाळीवर काढून घ्यायचं आहे, नाहीतर हा खालच्या बाजूने वाफेच्या पाण्यामुळे हा मऊ पडतो. अशाच पद्धतीने मी दुसराही फिश फ्राय करून घेते. हा जो कोटिंगचा रवा उरलेला आहे तो तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवून नेक्स्ट टाइम वापरू शकता. अशा पद्धतीने मस्त क्रिस्पी असे पॉपलेट फ्राय खाण्यासाठी रेडी आहेत. अशाच फिश फ्राय आणि ग्रेव्हीच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन.
त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.